नमस्कार, मी गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती। बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्ये जी काही दारू विक्रेते, अवैध दारू विक्रेते आणि अवैध धंदे करणारे जे काही मटका जुगार आणि इतर व्यावसायिक अवैध धंदा जे करतात, त्यांच्यावर पोलीस प्रशासन हे सातत्याने कारवाई करत आहे आणि गेल्या काही दिवसापासून आपण त्या कारवाईचं स्वरूपसुद्धा वाढवण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने बारामती शहर, इंदापूर शहर आणि परिसरामध्ये जी काही मंडळ, जी काही टवाळखोर मुलं फिरत होती, त्यांच्यावरसुद्धा आपण त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून त्या पेट्रोलिंग दरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि आज बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे रेकॉर्डवरचे अवैध दारू विक्रेते होते त्यांना आपण पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेलं होतं, ज्यांच्यावर जास्त गुन्हे दाखल आहेत आणि आतासुद्धा काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, अशा लोकांना आपण बोलावून त्या ठिकाणी त्यांना कडक समज दिलेली आहे आणि त्यांच्यावर MPD अंतर्गत असेल किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियम 56-57 किंवा 55 म्हणजे तडीपारीची कारवाई हीसुद्धा आपण प्रभावीपणे करणार आहोत, अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी जे काही अवैध दारू विक्रेते आहेत त्यांना आपण त्यांना समज दिलेली आहे, त्याचबरोबर त्यांचं समुपदेशनसुद्धा केलेलं आहे। काही लोक जे आहेत ते भाजीपाला किंवा इतर धंदा करण्यासाठी इच्छुक आहेत, काही कंपनीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, त्या लोकांनासुद्धा आवश्यक ती मदत पोलीस प्रशासनामार्फतीने करण्याचीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी दक्षता घेत आहोत आणि यापुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त कारवाई अजून तीव्र करून त्या ठिकाणी अवैध धंदे हे आपल्या परिसरात चालणार नाही, त्याची पोलीस प्रशासन पूर्ण दक्षता घेणार आहे।